एएस ज्वेलर्स संगमनेर 19 सप्टेंबर पासून पैंजण आणि जोडवी महोत्सव एकूण किमतीवर मिळणार 5% सूट। ठिकाण बस स्टँड शॉपिंग सेंटर गाळा नंबर 115 आणि 116 राजहंस स्टॉलच्या मागे संगमनेर। संपर्क अशोक उदावंत 9822-1874-65। कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पत्रकारांनी देखील स्वतःबरोबर कुटुंबाची काळजी घेणं गरजेचं असल्याचं मनोगत प्रथितयश उद्योजक गोरख कुटे यांनी व्यक्त केलं। गणेश उद्योग समूह वसंत लॉन्स आणि संगमनेर पत्रकार मंचच्या वतीनं पत्रकारांना ऑक्सिमीटर मास्क सॅनिटायझर याचं वाटप करण्यात आलं। याप्रसंगी ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार किसनभाऊ हसे पत्रकार मंचचे अध्यक्ष श्याम तिवारी सामाजिक कार्यकर्ते अरुण ताजने सचिव गोरक्षनाथ मदने यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाचं प्रास्ताविक पत्रकार संदीप सातपुते यांनी केलं। अनेक वेळा उद्योग व्यवसायामध्ये उंची मिळालेली माणसं सामाजिक जाणीव आणि भान विसरून जातात आणि आपण समाजाचे देणं लागतो हे अनेक जण विसरलेले आपण पाहतो, परंतु गोरखशेठ त्याला निश्चितच अपवाद आहेत। खोपोली लोणावळा खंडाळा येथील साई पालखी ज्या ज्यावेळी तालुक्यात येते त्यावेळी त्या साई पालख्यांची भोजनाची आणि निवाऱ्याची व्यवस्था गेली 20 वर्षापासून सातत्यानं ते करतायत आणि गणेश मंदिर महामार्गावरून ज्या ज्या जाणाऱ्या साई पालख्या असतील आणि त्यांना जर निवाऱ्याची व्यवस्था आणि अन्नछत्र हवं असेल त्या त्यावेळी सातत्यानं ते देत आहेत। आपल्याला सर्वांना ज्ञात आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन संपूर्ण गाव गाडलं गेलं होतं आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अनेक लोक मृत पावले आणि सामुदायिक त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी सर्वत्र पाऊस चालू होता, वाळलेल्या लाकडांची त्या ठिकाणी गरज होती आणि त्यावेळी गोरक्षित कुटे यांनी स्वतः आपली 2 ट्रक वाळलेले लाकडं सरपण इथून पाठवलं आणि सहकारी मित्रांकडून सुद्धा 2 ट्रक त्या ठिकाणी पोहोचवल्या होत्या। गरजूंना मदत करणं ही स्वर्गीय वसंतराव कुटे यांची शिकवण। त्यांचा वारसा गोरख कुटे आज सक्षमपणे सांभाळतायत अशी भावना किसन हसे यांनी व्यक्त केली। आपले सर्वांचे मित्र गोरख कुटे यांचं जीवनपूर्वक अभिनंदन करतो। त्यांनी आमच्या पत्रकार मित्रांच्या संकल्पनेला जे मूर्त स्वरूप दिलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे। सातपुते सरांनी सांगितल्याप्रमाणे श्रीमंत फार लोक आहेत, कोटीमध्ये श्रीमंत असणारे संगमनेरमध्ये लोक आहेत, पण त्यांची मनं कशी आहेत, त्यांच्या संकल्पना कशा आहेत, सामाजिक भावना कशा आहेत या स्वभावाला विचारायला अतिशय महत्त्व असतं आणि अशा प्रसंगी गोरख साहेब तुम्ही पत्रकारांच्या सन्मानासाठी किंवा पत्रकारांच्या उत्तरदायित्वासाठी या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि आमच्या सर्व मित्रांच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो। तर पत्रकार मंचच्या विनंतीला गोरख कुटे यांनी मान्यता दिल्यामुळे श्याम तिवारी आणि नितीन ओझा यांनी त्यांचे आभार मानले। एकंदरीत पांडुरंग रायकरला केंद्रस्थानी ठेवून पांडुरंग रायकर महाराष्ट्रातली एक व्यक्ती नाही, 32 लोक आतापर्यंत महाराष्ट्रातले मृत्युमुखी पडले जे पत्रकारिता क्षेत्रातले होते आणि अजूनपर्यंत 55 ते 60 लोकांवर उपचार सुरू आहे, म्हणजे 100-100 लोक आपल्या क्षेत्रातले बाधित झालेले आहेत आणि साहजिक आहेत कोविड योद्धा म्हणून जसं प्रशासन लढतंय तसं आपणही लढतोय, लोकांपर्यंत माहिती पोहोचवतोय म्हणून लोक घरातही शांत आहे, त्याला कारण बाहेरची माहिती त्यांना घरापर्यंत मिळते हे त्याच्यामागचं कारण आहे। परंतु पांडुरंग रायकरांसारखी परिस्थिती पुन्हा पत्रकारावर येऊ नये म्हणून अजून एक आपण उपक्रम सुरू आहे, अजूनपर्यंत त्याच्या देश आलंने पण जवळपास 98%पर्यंत आपण पोहोचलोय। एका हॉस्पिटलची आपली चर्चा चालू आहे, तिथे ॲम्ब्युलन्स आणि 2 ऑक्सिजन बेड आपल्यासाठी रिझर्व ठेवावे, आपल्यासाठी मीन्स पत्रकारांसाठी रिझर्व ठेवावे अशी थोडीशी प्राथमिक चर्चा झालेली आहे। 1-2 दिवसांमध्ये कोणी विषय फायनल होईल, त्या माध्यमातून आपल्या सर्व लोकांना सुरक्षित ठेवण्याचा पत्रकार मंचच्या वतीने आमचा प्रयत्न राहील। आजही गोरख शेटने आम्ही फक्त ऑक्सिमीटरचं सांगितलं होतं, त्यांनी ते वाढवत वाढवत डोंगरापर्यंत नेलं, त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो। तुमच्यासारखे पाठीराखे आहेत म्हणून आम्हाला लढण्याचं बळ मिळतं। कमीत कमी प्राथमिक म्हणजे कमीत कमी ऑक्सिमीटर जर आपल्याकडे असेल तर आपल्याला आपला ऑक्सिजन आपल्याला थोडा धर लागायला लागला तर आपण ते लावून चेक करू शकतो की आपला ऑक्सिजन किंवा हार्टबीट आपला काय चेंजेस आहेत का, त्यानुसार आपण तात्काळ दवाखान्यात जाऊ शकतो। मात्र ही सुविधा त्यानंतर तयार झाली,
आणि आज तुम्ही सगळेजण आलात. अत्यंत कमी वेळेत आम्ही निरोप दिले. वास्तविक जसं गौरव शेटने सांगितलं की ते उद्याचा कार्यक्रम ठरला होता, गुरुवारची चर्चा झाली होती आणि अचानक दुपारी ते म्हणे की नाही आजच करायचं, त्यामुळे खूप कमी वेळेत तुम्हाला सगळ्यांना आम्ही निरोप दिला आणि तुम्ही सगळे पत्रकार मंचच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले. मी सर्वांचा आभार मानतो. पत्रकार हा लॉकडाऊन काळात देखील फील्डवर जाऊन काम करतो आहे. सर्व नागरिक घरामध्ये असताना पत्रकार रस्त्यावर होते, त्यामुळे पत्रकार देखील कोरोना योद्धे आहेत असं मनोगत अरुण ताजने यांनी व्यक्त केलं. आजचा हा दिवस आपला सर्वांचा सत्कार करावा आणि त्याच्या मागची कारण फारच आहेत. आज गेली 6 महिन्यापासून प्रत्येक जण आपल्या आपल्या घरामध्ये आहे, परंतु त्याचं वार्तांकन करणं हे आपण प्रत्यक्ष फील्डवर जाऊन केलंय. मग घरामध्ये असणारा आणि फील्डवर काम करणारा म्हणजे तुम्हाला जास्त धोका, आणि मग तरी सुद्धा आपण ते काम करता म्हणून विषय निघाला की यांच्या सुद्धा आरोग्याची काळजी आपण काही ना काही मदत करून केली पाहिजे असा गोरखशेठ समोर विषय आला. आणि मग त्याच्यामध्ये पर्याय आले ऑक्सिमीटरचा. ऑक्सिमीटर म्हणजे एकदम प्राथमिक एकदम उपचार म्हणजे आपल्याला माहितीसाठी. आणि मग ते जर आपण दिलं, ही ज्यावेळी त्यांनी सूचना मांडली तर गोरखशेठ म्हणजे आता यालो त्याला सांगण्यापेक्षा की आपणच देऊया म्हणून. आणि मग त्यांनी ते ऑक्सिमीटर आपण द्यायचे नियोजन केलं. आणि याच्या व्यतिरिक्त अनेक उपक्रम सातपुते सरांनी या ठिकाणी मांडली. आता कोरोना जगभर हा प्रादुर्भाव झालेला आहे आणि प्रत्येकाला वाटतं बा पाहुणा असावा परंतु आपल्या घरी नसावा, म्हणजे कोणी कोणाला एंटरटेन करत नाही किंवा कोणाला बोलवत नाही. परंतु एवढी सगळी परिस्थिती असताना त्यांना शासनाने विनंती केली, नामदार साहेबांनी विनंती केली की आपल्याला मोठं एक कोविड केअर सेंटर आपल्याला उभं करावं लागतंय, संगमनेर शहर तालुका यांच्यासाठी आपल्याला मदत म्हणून काहीतरी करावं लागतंय. आणि मग एका शब्दावर त्यांनी स्वतःचं वसंत लॉन ओपन करून दिलं. वडिलांचे संस्कार माझ्यावर खूप चांगल्या पद्धतीनं झाले आहेत, त्यामुळे मी आज जीवनामध्ये यशस्वी झालो असं मनोगत उद्योजक गोरख कुटे यांनी व्यक्त केलं. सहज मनात आलं की वडिलांच्या नावाने काहीतरी आपण बिझनेस उभा करू, कुठला तरी करून मग मंगल कार्याची कल्पना सुचली. काकांशी बोललो, मग आम्ही संगमनेरमधील काही यांच्याकडे प्लॅन मागितले. 2 महिने आम्हाला प्लॅन नाही दिले, म्हणजे वाटलं नाही की मंगल कार्यालय करतील म्हणून. आणि मला तेच थोडंसं वाईट वाटलं. मग मी के थोरातांशी बोललो, के थोरात माझ्या चुलत मिळून येते बाई म्हणजे सगळे चुलत भावे. आणि मग के थोरातांशी बोललो आम्ही, ते म्हणजे के बांधायचं ना बांधून टाकू. त्यांनी पुण्याहून परत शांना आमंत्रित केलं, आर्किटेक्ट इंटिग्रेटेड झाले आर्किटेक्ट. त्यांनी आम्हाला लगेच तो प्लॅन दिला आणि 25 डिसेंबर 2010 आम्ही पुदळी मारली आणि प्रत्यक्ष काम 14 जानेवारी 2011 सुरू झालं. आणि वडिलांच्या जन्मदिवशी 14/11/2011 पहिला कार्यक्रम आम्ही तिथं घेतला आणि त्या दिवसापासून मग सुरू झालं. दरम्यानच्या काळात ज्या कोणी मित्रांनी मला एवढं सहकार्य केलं, आपलं सर्वांचं सहकार्य कायम आहेच आहे, यापुढे राहील त्यात शंका नाही. पण हा एक वडिलांचा जो जीवनपट होता तो मी आपल्यापुढं सर्वांना माहिती असावा म्हणून म्हणला. आणि त्यानंतरच्या काळात आता हा विषय झाला, किरकोळाचा थोडं थोडंसं चालूच असतं. वडिलांचा पण तो एक हेच होता, समाजसेवेचा पॉइंटाच होता. रात्री अपरात्री आमच्याकडे गाड्या खाली व्हायला यायच्या लाकडाचं, ते मजूर असायचे. जेवण जर केलेलं असेल तर 2-2 वाजता आमची आई आणि काकी चुलती होते आमच्या मळ्यामध्ये राहिलं होत्या, तेव्हा 2-2 वाजता 1.5 वाजता उठून त्यांनी सगळे स्वयंपाक करून त्यांना हे केलेले. आणि हे सगळं आम्ही पाहत आलेलो. मी आज बी दुपारी तिथं कधी आलं तर बेवरेज जर त्यांना माहिती जेवायला तिथंच असतो, आम्ही कामगार वगैरे सगळे सोबतच जेवतो, घरी जेवत नसतो. आता फक्त कोरोनामुळे येत होतो इथं. आता हे कोरोनासाठी दिलंय मला म्हटले, मी लगेच देऊन टाकलं, त्यामुळे माझ्या बऱ्याच बुकिंग कॅन्सल झाल्या. लोकांना भीती वाटायला लागली, इथलं हे जाईल का नाही, काही होईल की काय, त्याच्यामुळं लोक पण थोडे शांश घेत. आता 25 तारखेला माझ्या घरचंच लग्न आहे आमचं, ते केलं 31 ऑक्टोबर बुक झाली, ते सुरू झालं हळूहळू. पण तिथं काही काही अडचणी येत होत्या, तर मी स्वतः जात होतो. 3 दिवसामध्ये बाथरूम आपण नवीन बांधलं, तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहेच आहे. 3 दिवसात साहेबांचा फोन आलो, पेशंट शिफ्ट करायचे, टॉयलेट होते पण बाथरूमची व्यवस्था अपूर्ण नको पडायला आंघोळीची. बऱ्याच ठिकाणी आंघोळीलाच मिळत नाही पेशंटला म्हणून आपण बाथरूम मी 3 दिवसात उभं करून दिलं तिथं. परंतु त्याच्या खिडक्या सुद्धा तयार आहेत, काचामागच्या तयार आहेत, पाठीमागच्या बाजूने काय कोणाला काय दिसायचा प्रश्न 7 फूट हाईटला आहे.
आणि त्या काचा ते लावायचं राहिलं तर तो आपल्याला आता 2 दिवसापूर्वी काहीतरी व्हिडिओवर सोशल मीडियावर फोटो पाहायला मिळाला होता. तरी सुद्धा मी स्वतः गेलो तिथं 3.5 तास होतो. माझ्याकडे सगळ्या शूटिंग आहेत, सेल्फी आहेत, त्या दाखवलेत. तर प्रत्येक माणसाचं व्हिडिओ चित्रीकरण करून घेतलं माझ्या हाताने स्वतःने. काही अडचण येते का, तुम्हाला काही त्रास होतोय का? म्हणजे मी तिथं पहिले 4 दिवस कंटिन्यू जात होतो. ज्या दिवशी ते व्हिडिओचं सोमवारी झालं, रविवारी झालं, रविवार सोमवार मी तिथंच जात होतो. 2-3 तास त्या पेशंट लोकांमध्ये मी राहून आलेलो. त्यानंतर मी घरी सांगितलं नाही, कारण घरी घाबरताना तिथं गेल्यावर. त्याच्यामुळे मी म्हटलं थोडं मी खालीच थांबेल, काकांनी सांगितलं म्हणून सांगायची वेळ आली. म्हणजे असं करता करता तुम्ही तर कायम बाहेरच फिरता. आम्ही तर कधी मध्ये आत्ता आमच्याकडे हॉस्पिटल आलंय म्हणून मी जाण्याचा प्रयत्न झालाय. तिथं नसतं झालं तर माझा संपर्क पण आला नसता, संबंध पण आला नसता. परंतु तुम्ही पहिल्या दिवसापासून सगळे फील्डवर काम करून पत्रकारिता करताय. तुमच्यामुळे सर्वांना आम्हाला बातम्या माहिती होत होत्या. आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार करून जसे मी सूचना मांडली त्या सूचनेप्रमाणे मी आपल्याला छोटीशी एक गिफ्ट वस्तू आपल्याला देणार आहे. ती काय फार मोठी गोष्ट नाहीये, पण तिच्यामुळे काहीतरी हे होईल म्हणून मी ती आपल्याला देतो. यावेळी गणेश उद्योग समूह वसंत लॉन्स यांच्या वतीनं उपस्थित सर्व पत्रकारांना ऑक्सिमीटर, मास्क, सॅनिटायझर आणि लेखणीचं वाटप करण्यात आलं, तर शाल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकार सुनील नवले, विकास वाव्हळ, अनंत पांगारकर, आनंद गायकवाड, शेखर पानसरे, बाळासाहेब गडाख, गौतम गायकवाड, गणेश भोर, अंकुश बुब, धीरज ठाकूर, सोमनाथ काळे, अमोल मतकर, निलिमा घाडगे, संदीप इटप, सतीश आहेर, गोरख नेहे, सचिन जंत्रे, सुनील महाले, संजय आहिरे, संजय साबळे, काशीनाथ गोसावी, भारत रेघाटे, सुखदेव गाडेकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संदीप सातपुते यांनी केलं, तर सर्वांचे आभार गोरक्षनाथ मदने यांनी मानले. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.